राहुल, अरे काय चाललंय हे? ही मुलगी काय म्हणतीये? खरंय का ते? मम्मा ही तर काहीही विचारू नका, कारण याला काहीही विचारलं तरी हा खोटच बोलणार याची मला पूर्ण खात्री आहे. याचं वागणं, याचं बोलणं, याचं प्रेम सगळं सगळं खोट आहे. लग्नाआधी हाच राहुल मला रोज फोन करायचा, काही ना काहीतरी निमित्त काढून मला भेटायचा. यानेच मला सांगितलं होतं की चांदेकरांचा पूर्ण बिझनेस मीच हँडल करतो. अद्वैतला सुद्धा मीच गाईड करतो असं म्हणाला होता हा. असं बरंच काही सांगितलं होतं. माझ्यासारख्या एखाद्या मुलीला परफेक्टली गोळ्यात घेण्यासाठी ज्या ज्या थापा मारता येतील त्या जबरदस्त थापायाने मारल्या. अक्षरशः मला ठरवून प्रेमात पडला. लग्नातून पळून जायचा प्लॅन सुद्धा यानेच केला होता. आणि जेव्हा याला कळलं की मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी होतीये तेव्हा त्याने मला आश्वासनं द्यायला सुरुवात केली. आपण सगळं घरी सांगूयात, आपण लग्न करूयात. मला लग्नातून पळून जायचं नव्हतं पण तो प्लॅनही आलाच होता. मी त्याला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सगळं घरी सांगून टाकूयात, आपण लग्न करूयात, पण हा नेहमी मला काही ना काहीतरी कारण देत राहिला. आमचा अद्वैत तुला नवरा म्हणून पसंद आहे ना? माझी नैनी भर पांडवातच पळून गेली हो. आई आई डोळे उघड संगे, सावध हो. काय बी बोलू नकस सगळे, घबरा. बोलू द्या मला, बोलू द्या. कुठं कमी पडले हो मी नाही दिला वाढवण्यात. हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं मी नाही दिला. काय होणार? नैनी मुळे चांदेकरांनी कलेला कायमच आपल्या घरला पाठवलं. तर हे जे काय घडलं त्यात माझ्या कलेचा काय मी दोष नाही हो. नैनी फोटोची येऊ तिचं आता काय होणार, कसं होणार?